चीड ना पण आता नको ना बच्चा आता टेंशन चालू होत नको प्लीज ट्राय टू अंडरस्टँड नाही मी नाही समजून घेणार आहे यावेळेस तू मला समजून घे एक तर आपलं काल काहीच क्वालिटी टाइम लोन टाइम काहीच नाही झालंय मला तुझ्यासोबत लोन टाइम स्पेंड करायचं आय डोंट नो हो आपण करू क्वालिटी टाइम स्पेंड पण मला विचार करायला तर वेळ दे ना मला फोनवर नाही बोलायचंय तू भेट मला आपण कुठेतरी लॉंग ड्राईव्हला जाऊया आज फिक्स आज आज आता कसं शक्य का शक्य नाहीये गॅरी दे ना काहीतरी रिझन यार अगं जाऊया मी नेईन तुला लॉंग ड्राईव्हला पण नाही नाही लॉंग नाही आपण सुपर लॉंग ड्राईव्हला जाऊया आपण आउट ऑफ स्टेशन जाऊया आउट ऑफ स्टेशन बर आजच जाऊया कुठेतरी आउट ऑफ स्टेशन फिरायला जाऊया पण मला जरा ट्राय करू दे ओके जमलं तर आजच जाऊया हा आजच करूया मीटिंग आणि क्वालिटी कंट्रोलचं पण आजच बघूया पण मी करतो श्रेयस परत बाय काय राधिका पुढे का चा ते ठीक आहे पण अशी अशी न विचारता कशी आत येतेस तू काही मॅनर्स वगैरे पाळतेस की नाही ग मॅनर्स अहो माझी बेडरूम आहे माझ्या बेडरूम मध्ये यायला काहून विचारून यायचं नाही काय तुमचं ऑफिस नाही मॅनर्स गिनर्स पाळायला नाही तसं नाही म्हणजे मी महत्वाच्या कॉल वर होतो ना म्हणून म्हंटल हा तुमचे महत्वाचे कॉल चालू असताना घरातल्या लोकांनी इथल्या खोलीत ना तिथल्या खोलीत सुद्धा जायचं नाही की काय खायचे काय बोलून राहिलात तुम्ही तर हो बरं बरं बस बस चहाही गार झाला आता तुम्ही इतकं बोलून राहिलात म्हणूनच तो गार झाला द्या गरम करून देते नकोय मला चहा नकोय आता तुम्ही माझा राग चहावरती काढू नका बरं काय चाललेलं असतं तुमचं मी पाहून राहिले ना तुम्हाला सारखे काहीतरी विचारात असता काळजीत असता नाही असं काही नाहीये राधिका म्हणजे काही टेन्शन गिन्शन नाही ना तुम्हाला टेन्शन आहे कसलं म्हणजे असतातच ना टेन्शन आता ऑफिस क्लायंट अशी 50 टेन्शन असतात तुला नाही कळणार बरोबर आहे मला काय कळणार टेन्शन श्रेयसचा फोन होता ना कुणाला बाबर विचारताय हे लग्नाचं बघायला नको का ठरवून टाकणं तारीख आता ठरवायला पाहिजे की नाही आपणच लावा बरं फोन लावा राधिका तू कधीही भेटलीस की सतत तोच विषय काय काढतेस मी नाही करणार आता मला माझं कामाचं काहीतरी बोलणं चालेल तुझं काय लग्नाचं तू जा बरं ते चहा सोड तू नाश्ता कर बरं मला मला भूक लागली भूक लागली आहे म्हणून चिडून राहिलात तुम्ही करते यार राधिका ते हिरेलाच पेटली श्रेयस आणि शनायचं लग्न लावायचंच ठरवलं इथे आणि मधल्या मध्ये माझी चिडचिड होते शांत गुरु